हा गोकुळाकडे वाढतोय अशी भविष्यवाणी झाल्यामुळे कंस अस्वस्थ होता. अनेक आयुध अनेक राक्षसांना अनेक मायावी राक्षसांना त्यानं कृष्णाला मारायसाठी पाठवलं होतं. त्याच मायावी राक्षसीमध्ये राक्षसांमध्ये एक पुतना नावाची राक्षसी होती. बघा विषय कसा जातोय, विषय पटवून देणार. आणि बुवा जरी काय बोलले माझ्या घरून चूक काढली तरी दुसऱ्या बाजी माझी आहे, त्यामध्ये मी त्यांना जरूर सांगेन की मी असं काम म्हणतोय असं काम म्हणतोय. आवर्जून माझा विषय का म्हणायचा आहे का गौरव. नाही हा सादा गोकुळचा दादा गौरी म्हणताय, सगळ्या गौरवच जाणार आहे. गौरी म्हणताय हा साधा नाही, पपे बाबा पण काय साधा नाही. गौरी म्हणताय हा कृष्ण साधा नाहीये, त्यानं कंसाने पाठवलेला अनेक मायावी राक्षसांना मारलेला आहे. आणि पुतना मावशी काल आली होती म्हणे, पुतना मावशी काल आली होती मावशी म्हणून सुंदर रूप घेतलं तिने, यशोदेकडे मागितलं दूध पाजायला आणि दूध पिण्यासाठी कृष्ण वरती चढलेला प्रकार काय घडलेला आहे तो ऐका माझ्या गोष्टीतून. विषय शास्त्र आधार आहे, विषय पटवून देणार एवढी विनंती सर्वांना. काय होतोय, नाही हा साधा आओ गोकुळचा दादा तो भल्या भल्याना नडलेला आहे. नाही हा साधा अहो गोकुळचा दादा तो भल्या भल्याना नडलेला हो. नको तो काल नको तो प्रकार घडलेला आहे, काल नको तो प्रकार घडला. सगळ्या गवळींची चर्चा चालू आहे, बाई अशी मावशी आली होती त्याची नाव घेऊन पुतना म्हणून दूध पाजायला आली, काय पुढे पण प्रकार घडलाय का. नाही हा साधा गोकुळचा दादा औ तो भल्या भल्याना नडलेला हाय. औ नको तो प्रकार काल नको तो प्रकार घडलेला हाय, काल नको तो प्रकार घडलेला हाय. स्वतः मावशी चौरावर चढलेला हाय. नाही हसा दा गोकुळचा दादा आओ नाही हसा दा हाय गोकुळचा दादा तो भल्या भल्याना नडलेला हाय. नको तो प्रसार घडलेला हाय, नको तो प्रसार घडलेला हाय, पावसाचा उराव चढलेला हाय. नको तो प्रसार घडलेला हाय, पावसाचा उराव चढलेला. सुप्रीम कोर्ट दिल्लीला, हायकोर्ट मुंबईला, नाहीतर तुमच्याकडे कुठे जवळ तुमचा सेशन कोर्ट असेल दिवाणी न्यायालय त्याच्यातल्या विषय पटवून देण्याची. फक्त बघा घ्यायचं कसं, तुम्ही काय समजताय की ह्या गोष्ट माझी मराठीची कौतुके आहे, माझी मराठी भाषा आहे, वळवावी कशी वळते पळवावी कशी पळते घ्यायचं काय असतं ते तुम्ही ठरवायचं. विचार तुम्ही काय करताय याच्यावर डिपेंड आहे. म्हणतोय काय बघा, नाही हा साधा हो गोकुळचा दादा हा साधा नाही, साधा नाही कृष्णाची विटंबना करत नाहीये, विटंबना करत आहे ज्यानं कलंगळीवर गोवर्धन पर्वत घेतला. नाही हा साधा हो गोकुळचा दादा भल्या भल्याना नडलेला ¡Gracias!
या दिवशी जन्म झाला, या दिवशी मोठ्या हिंदीने शिताबीने या ठिकाणी वसुदेवाने कंसाला कंसाच्या त्या बंदीवासातून कृष्णाला बाहेर काढलं. कृष्ण कंसांच्या बंदीगृहात माता यशोदा मातावत माता देवकी झाली प्रसूत. उघडली सारी दारे अवचित तो बाळा गो रे गो. पाहिला जातो आपण सगळ्यांनी विषय काय बघतोय. आईची सुद्धा ओळख नाही नंदागरी हा वाढला. खरी आई कोण माहिती नाही ज्या दिवशी जन्माला त्या दिवशी बाहेर. आईची सुद्धा ओळख नाही नंदागरी हा वाढला. त्या वसुदेवाने मोठ्या हिमतीने कसा बसायला काढला. कसा बसायला काढला. कसा बसायला काढला. विषदुधातून याने पचवले. अहो विषदुधातून याने पचवले. विषदुधातून याने पचवले. तरी नको तो प्रकार घडलेला आहे. हरी राधेव करतो प्रेम ग. पळवून लुगडी बघाया उघडी. पळवून लुगडी बघाया उघडी. कलमाकड जाऊन दडलेला हो. नको तो काल नको तो प्रकार घडलेला आहे. पावसाच्या उरावर चढलेला आहे. नको तो प्रकार घडलेला आहे. त्या पुतना मावशीच्या उरावर चढलेला हाय. विषय बघा ना साहेब. आणि बघा जरूर उत्तर द्यावं तुम्ही. माझी तर विनंती आहे तुम्हाला. आज तर उत्तर तुमच्याकडून जरूर घेणार. सत्तेज म्युझिकल ग्रुप या ठिकाणी सन्माननीय तेज पवार यांचे मिस्टर या ठिकाणी संदेश झाला. आवर्जून या कार्यक्रमाला संदेशाचा घोटाळ. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. एकच गाणं आम्हाला माहिती आहे. नवरा बरोबर नवरी बरोबर दक्षिणा देवडीचा. काळजी नाही करायची. आता ह्या थिएटरच्या बाहेरची सवय झाले. उद्या शिवाजी मंदिर जातात. याच ठिकाणी महाकाळबुवा विरुद्ध तेजल पवार यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि तो सुद्धा तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा अशी सर्वांना तुम्हाला विनंती आहे. या ठिकाणी बक्षीस चालांच्या माध्यमातून संदेशाचा घोटाळ यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे. त्याला सुद्धा शाहीर महाराज सुद्धा म्हणायचं आहे. काय बोला विचारला यावर्षी प्रश्न सगळ्याला विचारतो तो. आम्ही बदलत नाही. आम्ही प्रश्न फुटत नाही तोपर्यंत बदलत नाही. आमच्याकडे पद्धत आहे. हा आता काही लोक असो करतात. हा बुवा भेटला की ह्याला लागला. तो भेटला की त्याला लागला. आमच्याकडे तसा नाही भेटला नाही. आणि बुवाला विचारलं गेल्या वर्षी काय 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 की म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश स्वर्ग मृत्यू पाताळ सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ सकाळ बुवा घ्या एकदा वाचायला. माझा प्रश्न विचारलाय बुवांना. चार वे सहा शास्त्र अठरा पुराण. चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत वाचत वाचत चालत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं.
त्या फुलाला तीन पाकळ्या, त्या तीन पाकळ्यांची नाव काय असं मी बोलणार विचारलंय. स्वतः 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 म्हणजे सापडेल काही एक. आज सांगा बिठाया तीन पाकळ्या तयाला, आज सांगा बिठाया नाही अजून कोणीच फोडीला. अहो जोडत्या जोडीला नाही तर झुपीन बैल गाडीला. भलतीच गाणी नकावीत, भलतीच गाणी नाही जमलं कुणाला, नाही जमलं कुणाला हात घाला विषयाला, नाही जमलं कुणाला हात घाला विषयाला सवाल सोडीला, नाही जमलं कुणाला हात घाला विषयाला सवाल सोडीला. सोडल्या जोडीला गाडीला, सोडल्या जोडीला नाही तर गाडीला.
Thank you.